कोल्हापूर जिल्हा परिषदेची आजची सर्वसाधारण सभा गुंडाळल्याचा आरोप विरोधी आघाडीकडून करण्यात आला माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक प्रश्न विचारत असताना अध्यक्षांनी वंदे मातरम सुरू करण्याची सूचना करत सभा स्थगित केली त्यावरून सत्ताधारी आणि विरोधी गटांमध्ये चांगलाच कलगीत रंगला तर दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषद अध्यक्ष आणि बांधकाम सभापतींवर टक्केवारीसाठी विकासकामं थांबवल्याचा आरोप करत माजी सभापती सर्जेराव पाटील पेरिडकर यांनी खळबळ उडवून दिली कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आजच्या सभेत विविध विषयांवरून वादळी चर्चा झाली जनसुविधा नागरी सुविधा आणि क वर्ग पर्यटन स्थळांच्या विकास कामांना तत्कालीन सभागृहानं मंजुरी दिली होती जिल्हा नियोजन समितीनं प्रशासकीय मान्यता दिलेली कामं स्थगित करण्याचं पत्र जिल्हा परिषद अध्यक्षांनी दिल्याचा आरोप माजी अध्यक्षा शौमिका महाडिक के यांनी केला जनसुविधा नागरी सुविधा आणि पर्यटन स्थळांच्या मंजूर कामांमध्ये अंशतः बदल का केला कोणती कामं बदलण्यात आली त्यासाठी काय अडचण आली आर्थिक वर्ष संपण्यासाठी पंधरा दिवस शिल्लक आहेत त्या कामानं प्रशासकीय मंजुरी मिळाली नाही तर निधी परत गेल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल शौमिका महाडिक यांनी के केला उपमुख्य कार्यकारी अधिकारी उत्तर देण्यासाठी आले मात्र त्यांना सौ महाडिक यांच्या प्रश्नाला थेट उत्तरं देता आली नाहीत अशातच जिल्हा परिषद अध्यक्षांनी उपस्थितांचे आभार मानत वंदे मातरम सुरू करण्याचा आदेश दिला एकूणच विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरं देता येत नसल्यामुळे सभा गुंडाळ्याचा आरोप करण्यात आला त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शौमिका महाडिक आणि राजवर्धन निंबाळकर यांनी सत्ताधारी आघाडीच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली अंशतः बदल म्हणजे नक्की कुठल्या कामांच्या मध्ये बदल झालेला आहे एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून मला हा प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे मलाही माहिती पाहिजे नक्की कुठली कामं तुम्ही बदलताय ती कामं बदलण्यामागे कारण काय आहे की तिथे जागा नाही आहे ते काम करण्यासाठी का तिथे अधिकाम झालेलं आहे आणि उगीच निधी लावला गेलेला आहे म्हणजे नक्की रिझन काय आहे हे चेंज करण्याचं हे एक लोकप्रतिनिधी म्हणून मला वाटत होतं की त्यांनी आम्हाला ही माहिती देणं अपेक्षित होतं अंशतः बदल कुठल्या कुठल्या कामांच्या मध्ये करणार आहे पण त्यांनी त्याचंही उत्तर दिलेलं नाही आहे दुसरा प्रश्न असा होता की जिल्हा परिषद अध्यक्षांनी डीपीसी मध्ये पत्र देऊन कामांना स्थगिती देता येते का कुठल्या अधिकारात देता येते प्रशासकीय मान्यता झालेली जी प्रस्तावित कामं आहेत ती जर कॅन्सल झाली तर याची जबाबदारी प्रशासन घेणार घेणार की लोकप्रतिनिधी अधिकारांच्या वरती एक सर्वसामान्य गदा येते आहे किंवा विकास कामांना विरोध करताय करतायत ही जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभाच नव्हतं ही स्वतःच्या व्यक्ती केंद्रित सभा झाली अशा पद्धतीचं त्याला वर्णन करावं लागेल मुळात ज्या ग्रामीण भागातून ते सर्व मंडळी पदाधिकारी मंडळी सत्ताधिकारी मंडळी निवडून येतात तशाच जनतेतून आम्हीसुद्धा निवडून येतो आमचेही काही प्रश्न असतात जनतेचे प्रश्न असतात ते वैयक्तिक आमचे प्रश्न असतात ते मांडायचे असतानासुद्धा तुम्ही कोणत्या आधारानं ही सभा गुंडाळी म्हणजे ह्याचा अर्थ असा की तुम्ही चुकीच्या पद्धतीनं कारभार करताय तुम्हाला प्रशासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून तुम्ही स्वतःचे तुमडी भरण्याचं काम करायला लागलाय तुम्ही याला जनतेचं स्वैर सुतूक नाही आणि तुम्ही दरम्यान माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील यांच्या मतदारसंघातील दुर्गम डोंगराळ वाड्या वस्त्यांवरील मंजूर झालेल्या रस्त्यांची कामं थांबवण्यात आलेली आहेत विद्यमान अध्यक्ष आणि बांधकाम सभापती यांनी टक्केवारीसाठी विकास कामं थांबवल्याचा खळबळजनक आरोप सर्जेराव पाटील बेरीडकर यांनी केलाय जिल्हा परिषद मतदारसंघामधली पंचवीस पंधरा तीस चोपन्न ही शासनाकडून झालेली मंजुरीची कामं एकोणीस वीससाठी मी ज्या वेळा सभापती होतो त्या काळात मिळालेल्या मंजुरी असतानासुद्धा विद्यमान बांधकाम सभापती अध्यक्ष हे पर्सेंटेजसाठी गेली महिनाभरात मार्च जवळ आला तरी आमची सहाय्य केलेली नाहीत टक्केवारीसाठी काम थांबवलेली विरोधी आघाडीने केलेल्या आरोपांमध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नसून सभा नियमानुसार पार पडल्याचा दावा जिल्हा परिषद दा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी केलाय याद्या वर पाठविलेल्या अजून काय बदल झालेला नाही बदल करायसाठी पाठवले नाही मंजुऱ्यासाठी याद्या पाठविलेल्या आहेत याद्या अजून आलेल्या नाही आणि आम्ही काय बिगी बिगी बदल एवढा मोठा करणार नव्हतो सगळ्यांना घेऊन जायसाठी आम्ही काय तेवढी मोठी अडचण करणार नव्हतं आणि चुकीचा आता विषयपत्रिकेवरचे सर्व विषय वाचले गेले आणि वा वाचून झाल्यानंतर जे नागरी सुविधा आणि जनसुविधा ज्या आहे त्या खऱ्या अर्थाने त्या यादीमध्ये केलेल्या यादीमध्ये त्यांनी त्याच्यामध्ये तिने असमतोल सगळा केला होता समतोलच नव्हता आणि त्याच्यामुळं या सन्मान्य महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी की त्याचा अभ्यास केला आणि खरोखर स सभागृहातल्या सा, सदस्यांच्यावर अन्याय झालेला दिसल्यानंतर ते अभ्यास करून समतोल ठेवण्याचा प्रयत्न केलेला एकूणच आजची जिल्हा परिषदेची सभा विविध मुद्द्यांवरून चांगलीच गाजली सभा गुंडाळल्याचा आरोप आणि सत्ताधाऱ्यांनी केलेलं समर्थन अशा दोन्ही बाजू पाहायला मिळाल्या मात्र एका लोकप्रतिनिधीनं सत्ताधारी पदाधिकाऱ्यांवर थेट कमिशनचा आरोप केल्यानं जिल्हा परिषद वर्तुळात खळबळ उडाली आहे